सत्या. लेकरा मला ठाव आहे र, तुझ्या या डोसक्यात ना नक्की काहीतरी चाललंय बघ. कस आहे आजी, आपली चांगली लय चांगली, फक्त जास्त लोड घ्यायचा नाही. लय बोललास मुर्द्या. अरे मी तुझी आजी आहे र, सांग की मला काय चाललंय तुझ्या मनात. सांगून तरी काय उपयोग आहे म्हातारे, तू काय मी काय, फक्त बोलणार आणि ते त्यांना पाहिजे तेच करणार. अज्ञामध्ये बाप सापडणार त्यात, त्यापेक्षा आपण गप बसलेलंच बरं. ए अबे म्हातारे, आयो काय करायलास रे, अबे लय रग आहे तुझ्यात, सोड की. सांग की मग काय. तो साडीवाला आलता ना, त्याला मी माझ्या रिक्षात ना दुकानात नेऊन सोडलं. बाबा तो फोनवर कोणाशी तरी बोलत होता आणि सांगत होता या घरात फक्त 40,000 एकच साडी खपली. बाबा 40,000 फक्त एक होय की, आणि ते बी नवऱ्या मुलाच्या आईनं नवरी मुलीच्या आईला घ्यायला सांगितली. आणि एवढंच नाही, त्यांच्याकडे तर पुरे पैसे बी नव्हते. आणि तो फोनवर असं बी म्हणत होता का बाकीचे राहिलेले म्हणजे 25,000 घ्यायला त्यांच्या घराला जाणार आहे. म्हणजे बघ की आजी, 100 रुपयाच्या साडी मोर त्या लोकांची काहीच खरेदी नाही झाली. एक यायला ना कुत्र्याची शेपटी सरळ होईल बघ, पण ही निरूपा काय सुधारणार नाही. मी काय म्हणते सत्या, तू मला त्यांच्या घरला घेऊन चल. म्या तिला भेटले तेव्हा बघितलं ना तिचे हात एकदम रिकामे रिकामे होते. आता ही मुलगी नवी नवरी वाटली पाहिजे का नाही, आणि मला त्यांना थोडं सामान बी द्यायचं आहे. सामान कसलं सामान कळेल की उद्या.